विठ्ठल विठ्ठल जयघोषातून आनंदाला ये भरती, परब्रह्माच्या भेटीसाठी टाळविणाही गुणगुणती, नामघोष हा ऐकून सारा आसमंतही दरवळतो, कणाकणातून भावभक्तीचा सुगंध अवघा दरवळतो। माझे कोकणच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूया ठळक घडामोडी। कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी, कोकणातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर नितेश राणेंनी केली होती टीका, सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या टीकेवर खासदार विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर। कामाचा ताण वाढत असल्याने रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची नोकर भरतीच्या मागणीसाठी निदर्शने। आणि अनधिकृत पर्ससीन बोटीवर कारवाई करा, देवगडमध्ये पारंपरिक मच्छीमार बांधवांचे मत्स्य विभागाला निवेदन। आता पाहूया सविस्तर वृत्त। कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघालाय। विठ्ठल मंदिराचे शिखर, पश्चिम द्वार, ज्ञानदेव पायरी, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप आणि संत तुकाराम भवन आदी ठिकाणी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत। कोकणातून लाखोंच्या संख्येत भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले असून त्यांनी पांडुरंगाच्या मंदिराचे काढलेले हे खास व्हिडिओ माझे कोकणच्या प्रेक्षकांसाठी। आज कार्तिकी एकादशी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो फुले वापरून आरास करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी, सभामंडप फुलांनी सजवला गेलाय। भाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी हार घातल्याने देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे। ही सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांनी केली आहे। अधिक मासानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून माझे कोकणच्या माध्यमातून तमाम विठ्ठल भक्तांना ही सुंदर आरास दाखवत आहोत। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसे कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावे। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादात मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। ऐसे लाभ मान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा। भेटला श्रीरंग, मन झाले तंग माऊलीचे, घडो तुझी पिता
एकादशीच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारलं आहे. एक टन वाळूपासून रंगांची उधळण करत वेंगुर्ले तालुक्यातील आरवली समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारण्यात आले. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना. सद्गुणाची देवा पाढो ऐसे कळ मरणाची झळ साहवे ना. जगण्याचे देवा लाभ. यानंतर एक राजकीय बातमी समोर येते. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंना सध्या कोण विचारत नाही. संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकण्याचे काम नितेश राणे करत आहेत. हा भुंकणारा प्राणी आहे, तो कधी चावत नसतो, अशा शब्दात टीकेवर सडेतोड उत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. पाहुयात काय म्हणालेत खासदार विनायक राऊत. 23 आणि 24 ह्या दोन दिवसांमध्ये शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी येणार आहेत दोडा. आणि ह्या गाठीभेटी घेत असताना मोठ्या सभा नाहीत, जाहीर सभा नाहीत, तर थेट कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खळा बैठका ज्या आहेत, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन तिथे खळा बैठका करतील, त्यांच्याशी संवाद साधतील. तर प्रथम सुरुवात होईल दोडामार्गला. दोडामार्गच्या नंतर सावंतवाडी, त्यानंतर कुडाळ. दोडामार्गला लीना कुबल नावाच्या आमच्या माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या घरी जातील. सावंतवाडीला आमचे चंद्रकांत कासार आहेत, त्यांच्या घरी जातील. वेळेची ॲडजस्टमेंट झाली तर मायकल डिसोजा आहेत, त्यांच्यासुद्धा घरी भेट देतील. कुडाळला आल्यानंतर आमचे युवासेना अध्यक्ष या ठिकाणचे आहेत, मंदार शिरसाट, यांच्या घरी सदिच्छा भेट आहे. परंतु तेरसे बांबार्डे इथे आमच्या दळवीताई ज्या आहेत, वेताळ बांबार्डेला दळवीताई ज्या आहेत, त्यांच्या घरी त्यांच्या खळ्यात बसून बैठक होईल. त्यानंतर कणकवलीला आमचे युवासेनेचे प्रमुख सुशांत नाईक यांच्या घरी भेट देतील. आणि त्यानंतर सतीश सावंत यांच्या घरी खळा बैठक होऊन थेट राजापूरला लांजेवार यांच्या घरी असतील. त्यानंतर रत्नागिरीला करबुडे गावी असतील आणि मग तिथून पुढे चिपळूण ते असा वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांचा तो दौरा आहे. नितेश राणेसारख्या नौटंकी करणाऱ्या ह्या बुडबुड्याला मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. नेहमीच सत्तेसाठी लाचारी करून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांची पायचाटे करणाऱ्या ह्या बेईमान लोकांनी आदित्यजी ठाकरेंना शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. हो, पण त्यांनी उद्यापासून जरा वास काढत आमच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये फिरावं, मग त्यांना कळेल आदित्य ठाकरे आणि कार्यकर्त्यांची गाठीभेटी कशा होतात. तुमच्यासारखे हायपाय नाही, पण एक ठीक आहे, मी फार किंमत देत नाही त्यांनी, कारण मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि त्या पक्षावर भुंकण्यासाठी जे काही पाळीव प्राणी पाळलेले आहेत त्याच्यातले ते महाशय आहेत. हो, त्याच्या वडिलांनीसुद्धा अजमेरच्या दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलेलं आहे, मन्नत मागितलेली आहे. आणि हेचसुद्धा हे महाशय स्वतःला मोठे हिंदुत्ववादी समजतात, यांनीसुद्धा नांदगावच्या दर्ग्यामध्ये जाऊन अनेक वेळेला माथा टेकलेलं आहे, त्यावेळेला तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. मी मतांसाठी लाचारी तुम्ही पत्करली तरी चालते, परंतु ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्धवजी ठाकरेंनी एखादं पाऊल उचललं तर पोटशूळ नितेश राणेच्या पोटात उठणार काय. याचं कारणच आहे, बाडगाच अधिक कोडगा असतो. ह्या भारतीय जनता पक्षाने बाडग्या लोकांना पुढे केलेलं आहे म्हणून ते कोकलत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोडगेपणाला फार आम्ही किंमत देत नाही आहे. नवी मुंबईतील दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी ऐरोली दिघा स्थानकाच्या बाहेर खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी असंख्य नागरिकांनी सही करून लवकरात लवकर दिघा स्थानक सुरू करावे अशी मागणी करत सरकारविषयी संताप व्यक्त केलाय. राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तयार असलेले दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी
खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री रेल्वे राज्यमंत्री व अखेर पंतप्रधानांकडेही दिघागाव रेल्वे स्थानक विलंब न करता तात्काळ सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली असून अखेर जनतेच्या प्रश्नांसाठी व जनतेच्या हक्कासाठी ऐरोली व दिघागाव रेल्वे स्थानकात सह्यांची मोहीम राबविण्यात आली। यावेळी राजन विचारे यांनी सही करून दिघागाव स्थानक जर लवकरात लवकर सुरू झाले नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय। दोन हजार 2018 साली आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या कामाला भूमिपूजन झालं आणि एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असताना सुद्धा 2018ला 16ला उद्घाटन भूमिपूजन झाल्यानंतर 2018ला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालं आणि आज स्टेशन तयार होऊन जवळजवळ 7 महिने झालेले आहेत, परंतु आज कुठल्या उद्घाटनाला वेळ नसल्याकारणाने हे दिघागाव स्टेशनचं आज लोकार्पण सोहळा गेले 7 महिन्यापासून इथले प्रवासी, इथले नागरिक, इथले सर्व मंडळी, इथले जे प्रवासी आहेत ते वाट बघत आहेत की हे कधी रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू होते आणि त्या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं आणि आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख, आमच्या उपनेत्या, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि मला वाटतं त्याला नागरिकांनीसुद्धा प्रवाशांनीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि एकच आशा धरूया की आंदोलन करूनच आम्हाला रस्त्यावरती उतरूनच या ठिकाणी या सुविधा तयार झालेल्या, म्हणजे एखादी सुविधा तयार झाल्यानंतर ती लोकांसाठी द्यायला पाहिजे, परंतु दुर्दैव आहे तीसुद्धा चालू करण्याकरता आज आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं हे दुर्दैव आहे। मला वाटतं गणेश चरणी प्रार्थना करतो, आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांना लवकर बुद्धी देव आणि हे स्टेशन लवकरात लवकर त्यांनी सुरू करावं। स्टेशन सुरू नाही केलं तर लवकर काय करणार? रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आम्ही। ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकिंग इंडस्ट्रीमधील शिखर संघटनेने सर्व सहकारी बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती या प्रश्नावर देशव्यापी लढाईचे रणशिंग फुंकले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही या संघटनेमार्फत बँक व्यवस्थापन व सरकारच्या धोरणाविरुद्ध एकजूट दाखवून बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। रत्नागिरीतील बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस शिवाजीनगर समोर हे आंदोलन करण्यात आलं। संघटनेच्या गुवाहाटी येथे पार पडलेल्या कार्यकारिणी सभेत एकमुखाने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा करून त्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची तयारी केली। नोकर भरतीचा हा प्रश्न कामगारांच्या होत असलेल्या शोषणाच्या विरोधातील एका व्यापक लढाईचा भाग असून डिसेंबर महिन्यात बँकनिहाय संप व जानेवारी 2 दिवसीय देशव्यापी संप करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सरखेल कान्होजी अग्रे क्रीडानगरी पोलीस मुख्यालयात 48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। सरखेल कान्होजी अग्रे क्रीडानगरी पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत रायगडसह कोकणातील नामवंत पोलीस महिला पुरुष खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। मंत्री अदिती तटकरे यांनी स्पर्धेस उपस्थित असलेल्या खेळाडूंनी आपल्या सुप्त कला क्रीडा गुणांना वाव देत खिलाडू वृत्तीने खेळ दाखवावा आणि विविध स्पर्धेत नाविन्य मिळवावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। यावेळी पहिला कबड्डीचा सामना रायगड विरुद्ध रत्नागिरी या दोन संघात रंगला। कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, DCP तिरुपती काकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते। आणि अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी 48वी कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा रायगड या ठिकाणी पार पडते आहे। दिनांक 20 नोव्हेंबरला ह्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि 25 नोव्हेंबरला त्याचा सांगता समारंभ आहे। आज रोजी नामदार श्रीमती अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि नामदार उदय सामंत उद्योग मंत्री यांच्या शुभ हस्ते समारोप होणार आहे। यामध्ये साधारणतः 600 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे। यामध्ये महिला खेळाडूंचाही सहभाग हा मोठा आहे। यामध्ये कोकणातले सर्व जिल्हे
आणि नवी मुंबई असे एकूण सहा घटक यामध्ये सहभागी झालेले आहेत। या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट संघ निवडला जाणार आहे आणि हा संघ महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ज्या नाशिक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये कोकण संघाचं प्रतिनिधित्व यातून केलं जाणार आहे। पोलीस हे वर्षभर आपलं काम करत असताना आपल्या स्वतःची पण काळजी घेत असतात आणि यामध्ये खेळ हा अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे आणि या दृष्टीनेच पोलिसांच्या म्हणजे त्यांची तंदुरुस्ती आहे, फिटनेस आहे, त्याला पण म्हणजे प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचं हे खेळाचं आयोजन केलं जातं। या निमित्तानं बाहेरून आलेले जेवढे पण खेळाडू आहेत त्या सर्वांची व्यवस्था अलिबागमध्ये केलेली आहे। हे सर्व खेळाडू जे आहेत हे एकतर काय की अलिबागच्या समुद्र किनाऱ्याचं किंवा इथल्या याचं तर म्हणजे तो आनंद लुटतायत, पण त्याच्याबरोबर इतर जे ज्या ज्या खेळामध्ये ते सहभागी होत आहेत अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी नेत्रदीपक असं प्रदर्शन या ठिकाणी करतायत। मग त्यामध्ये सांघिक खेळ असतील, वैयक्तिक खेळ असतील, अत्यंत उत्कृष्ट असा खेळ यामध्ये करतायत आणि खिलाडू वृत्तीनं यामध्ये सहभागी होत आहेत आणि रायगड पोलीस दलाला याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो की या पद्धतीचं हे जे यजमानपद यावेळी आम्हाला भूषवायला मिळालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड समुद्रात वारंवार अनधिकृत पर्ससीन बोटींद्वारे मासेमारी केली जाते। या मासेमारीमुळे येथील पारंपरिक मच्छीमारांना मच्छी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही सर्व पारंपरिक मच्छीमार सिंधुदुर्ग मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर 1 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देवगड तालुक्यातील पारंपरिक मच्छीमारांनी देवगड मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे। हे निवेदन मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी कार्यालय, देवगड तहसीलदार कार्यालय व देवगड पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले आहे। पुढील 8 दिवसात या अनधिकृत पर्ससीन बोटींवर आपल्याकडून कारवाई करण्यात यावी, अन्यथा 1 डिसेंबर पासून आपल्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग मालवण कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी मच्छीमार बांधवांनी दिला आहे। पॉइंटला तुमचे तटरक्षक असतील काय प्रत्येक वेळ हजर, कारण ते तुम्हाला इन्फॉर्म करतील। हां, माझ्या ड्युटी आहे, मला सांगा सुरक्षा अधिकाऱ्यांची ड्युटी किती तासाची? एका सुरक्षारक्षकाची ड्युटी 8 तास, म्हणजे 3 सुरक्षारक्षक पाहिजे। हे बघितलं जातं काय? रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दुरुस्तीचे काम नगरपालिकेने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। या कामामुळे काल शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद झाला होता। शहरातील शिवनदी खालून येणारी जलवाहिनी पावसाळ्यामध्ये वाहून गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती। काल संपूर्ण दिवस पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाहतूक नियोजन करून नगरपालिकेने 12 इंच 70 मीटर लांब असलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे। आजपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे। दरम्यान शहरातील रस्त्याखाली असलेली जुनी जलवाहिनी बदलून नव्याने टाकण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण येथील पवन तलाव मैदानात ॲथलेटिक्स सराव शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। चिपळूण नगर परिषद अंतर्गत बालविकास समितीतर्फे 10 दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचा शुभारंभ माजी नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला। ॲथलेटिक्स प्रशिक्षकांच्या वतीने या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे। चिपळूणमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, आशिष खातू, करामत मिठागरे, इनायक मुकादम, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, सफा गोटे, स्वाती दांडेकर, पत्रकार सतीश कदम, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, मंगेश पेडामकर, बापू साडवीलकर व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते। आपल्या नगर परिषद चिपळूण यांच्या मार्फत या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या मार्फत चिपळूणकरांसाठी म्हणजे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी 18 वर्षाखालील मुलांसाठी मुलं मुली यांच्यासाठी ॲथलेटिक्स शिबिर भरवलं आहे। आज दिनांक 21 ते 30
नोव्हेंबरपर्यंत आपलं हे क्रीडा शिबिर असणार आहे आणि याची सर्व क्रीडाप्रेमींनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे की मोफत क्रीडा शिबिर आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला आपल्याला पोषण आहार पोषक आहार पण या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून जे मुलं मोबाईलवर सतत असतात किंवा शाळा झाल्यानंतर सतत मोबाईलवर बघणे खेळणे याच्यातनं होणारे आजार याच्यापासून कुठेतरी पालकांनी मुलांना दूर ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी मुलांना आपण पाठवावेत. कमीत कमी एक तास विद्यार्थ्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना जे शारीरिक जे काही फायदे होतील याचा तुम्हाला अंदाज येईलच 15 दिवसांनी. आपण हा शिबिर फक्त एक सुरुवात म्हणून घेतलेला आहे. नगरपालिकेचा उद्देश आहे की वर्षानुवर्ष हे इथे खेळ मुलं येऊन खेळली पाहिजेत आणि वेगवेगळे जे काही व्यसन आहेत मुलांना जे व्यसनाधीन जात आहेत त्यांच्यापासून मुलं दूर राहिली पाहिजेत आणि ह्याच्यातनं आपल्याला नगरपालिका आवाहन करत आहे की आपल्यामार्फत चिपळूणमार्फत म्हणजे चिपळूण ॲथलेटिक्स असोसिएशन असेल किंवा विद्यार्थ्यांना कुठे जे असोसिएशनचे गेम होतात ॲथलेटिक्स म्हणा जसे कबड्डीचे होतात तसे ॲथलेटिक्समधून नगरपालिका आवाहन करत आहे की त्यांना आपण सर्व गोष्टी पुरवू परंतु मुलं इथून घडली पाहिजेत. आपण त्यांना जे काय लागेल ते सहकार्य करायला नगरपालिकेचे सगळे पदाधिकारी कर्मचारी सगळ्यांच्या मार्फत त्यांनी आवाहन केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणे तिथे यावं खेळावं आणि त्यांना जे काही लागेल मार्ग सपोर्ट आणि मार्गदर्शन ते सगळं पुरवायला तयार आहेत. यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.